काल मी सासूरवडला आलो इकडे माझी फॅमिली इकडेच राहते तर म्हटलं जाऊन येऊ कलंबीजला तर आज कलंबीजला लॉकडाऊन नंतर पहिल्यांदाच उतरणार आहे इकडे कलंबीजला येऊन बघते तर पहिल्यासारखी परिस्थिती नाही जाम बदललं इकडे भरपूर काय काय आहे घोडा गाडी आहे मित्रांनो इकडे ती गाडी आहे काय खाऊच्या गाड्या पण पहिला असं नव्हतं आता ज्या मी तिकडे आतमध्ये बोटी पण आहेत मित्रांनो बोटीमध्ये पण काहीतरी फिरायला जात असतील बघू आपण मित्रांनो या कलम बीचवर जर तुम्हाला यायचं असेल तर नाला सोपाऱ्यावरनं बस पण येते कलमला तुम्ही डमडमला पण येऊ शकता आणि जर वसईवरून आले तर तुम्हाला प्रायव्हेट गाडी घेऊन यावं लागेल नाहीतर भाड्याने गाडी घेऊन यावं लागेल मी तर स्वतःची गाडी घेऊन या कारण तिकडनं बस वगैरे नाही इकडे यायला नाला सोपाऱ्यावरनं खूप बस आहेत इथे यायला तर पाठीमध्ये बघा ते उलटं पण आहेत भाड्यावरती बसून फिरायला जाम मस्त वाटते इकडे थंडगार हवा सुटले आणि आज संध्याकाळ पण झाले आणि आत्ता पब्लिक यायला इकडे फिरायला तर तुम्हाला संपूर्ण बीच दाखवण्याचा प्रयत्न करतो मी बायको वगैरे पण जाम मजा घ्यायला मी फर्स्ट टाइम इकडे आलो आहे आता पोहायला पण काय आवडले पुरं ऐकत नाही इकडे पाणी तिकडे चाललोय काय घेतलं आता जाम रडा लागली नाही नाही सोनू सोनू रडा लागले Thank you.
कलम बीच वरून आपल्याला इकडे बिगो बीच पण दिसते आणि इकडेना आपल्याला अरुणाला बीच पण मला इकडे लांबून दिसत नसेल कारण की माझा कॅमेरा एवढा खास नाही अरुणाला बीच पण दिसते आणि इकडे बिगो बीच पण दिसते आणि हे मध्ये कलम बीच शांत जागा आणि लोक पण लाभलो नंतर मजा करायला इकडे आल्यात आता घरी चाललो संध्याकाळ झाली रात्र व्हायला आली